नमस्कार विद्यार्थी मित्रों, प्रवीण अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्रों, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्रों, आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC, UPSC, ग्रुप सी असेल, ग्रुप बी असेल, बँकिंग असेल, सर्वच स्पर्धा परीक्षांचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केले जाते। मराठी व्याकरणाच्या संदर्भात विचार करत असताना यापूर्वी प्रयोग या घटकाचा भाग एक व भाग दोन आपण अभ्यासलेले होते। भाग एक मध्ये आपण पाहिलेलं होतं प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे मुख्य प्रकार किती, कशावरून पडतात। मग त्यामध्ये आपण अभ्यासलेलं होतं की वाक्यामध्ये कर्ता, कर्म व क्रियापद यांचा लिंग, वचन, पुरुषानुसार एकमेकांशी जो परस्पर संबंध असतो त्या परस्पर संबंधाला मराठीमध्ये प्रयोग असे म्हणतात। आणि मग दुसरी व्याख्या आपण अभ्यासलेली होती कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी ठेवण कशा प्रकारची आहे, यानुसार प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात। मग पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं कर्तरी प्रयोग, वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात। कर्तरी प्रयोग ओळखण्याची खूण, वाक्यात कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो, कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो। मग त्याचे दोन प्रकार आपण अभ्यासलेले होते, एक सकर्मक कर्तरी, कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर सकर्मक कर्तरी, कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी। जसं पोपट पेरू खातो, खाणारा कोण आहे, पोपट। खाण्याची क्रिया कशावर घडली, पेरूवरती, आणि म्हणून या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी। आणि मी म्हटलं पाहुणे येतात, परंतु कुठून येतात, किती वाजता येतात, कशासाठी येतात, कोण येतंय आहे का, नाही, वाक्य पूर्ण झालं पण वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून काय झालं, अकर्मक क्रियापद। त्यानंतर प्रयोग भाग दोन क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं कर्मणी प्रयोग म्हणजे काय आणि कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार। मग त्यामध्ये आपण अभ्यास केलेला होता वाक्यात कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात। कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण, वाक्यामध्ये कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो, म्हणजेच कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीत असतं, कर्त्याला मात्र तृतीयेचा किंवा चतुर्थीचा कोणता तरी प्रत्यय असतो। मग कर्मणीचे आपण पाच प्रकार अभ्यासलेले होते, एक नवीन कर्मणी, मग तिथं पाहिलं होतं कर्त्याला कडून हे शब्द अव्यय जोडून येतं। दुसरं पाहिलं होतं आपण समापन कर्मणी, कर्ता हा नेहमी षष्ठी विभक्तीत असतो, संयुक्त क्रियापदाने वाक्याचा शेवट वगैरे होतो, जसं बाबाची पोथी वाचून झाली, आईचा स्वयंपाक करून झाला, आमची वर्गणी देऊन झाली। तिसरं आपण पाहिलं होतं प्राचीन किंवा पुराण कर्मणी, ज या धातूला दी जे, घी जे, करी जे, बोली जे, की जे हे प्रत्यय लागतात। त्यानंतर चौथा आपण अभ्यासले होता की वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून शक्यता लक्षात येते, शक्य कर्मणी प्रयोग। आणि कर्ता जर प्रधान मानला जात असेल तो तृतीयेमध्ये असेल तर पाचवा प्रकार पाहिला होता प्रधान कर्तु कर्मणी प्रयोग। इथपर्यंतचा भाग आपण मागच्या भागामध्ये आपण अभ्यासलेला होता, आज आपण प्रयोग भाग तीनमध्ये अभ्यासतोय भावे प्रयोग म्हणजे काय, त्याचबरोबर भावे प्रयोगाचे मुख्य दोन प्रकार कोणते, मिश्र प्रयोग कशाला म्हणतात, मिश्र प्रयोगाचे तीन प्रकार कोणते। चला तर मग आज आपण तिसऱ्या भागामध्ये विचार करूया भावे प्रयोग। आता पहा बरं का, भावे प्रयोगाचा विचार करत असताना नेमकं काय आहे पहा, वाक्य समजून घ्या एकदा। पोलिसांनी चोरास पकडले, पोलिसांनी चोरास पकडले, राधाने कृष्णाला बोलावले, गवळ्याने गाईस बांधले। या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे, पकडले, बोलावले, बांधले। आता मी तुम्हाला सांगितलंय वाक्यातील कर्ता कसा ओळखावा, क्रियापदातील मूळ धातू शोधून त्यास नारा, नारे, नारेने काय करायचंय, नारा, नारी, नारेने प्रश्न विचारायचा आहे। मूळ धातू पकड, पकडणारा कोण आहे, पोलीस, पोलीस कोण झाला, कर्ता। मूळ धातू बोलो, बोलवणारी कोण आहे, राधा। मूळ धातू बांध, बांधणारे कोण आहे, गवळी, म्हणजे पोलीस, राधा आणि गवळी हे वाक्यातले कोण झाले, हो कर्ते झाले। कर्त्याने क्रिया कोणावर केली असा प्रश्न विचारला असता वाक्यातील आपल्याला कर्म भेटते, पोलिसाची पकडण्याची क्रिया कोणावर झाली, चोरावर।
इथं राधाने कोणाला बोलवलंय? कृष्णाला. गवळी कोणाला बांधतो? गाईला. म्हणजे चोर, कृष्ण आणि गाई हे वाक्यातलं काय झालं? कर्म झालं. आता पहा बरं का, कर्तरीमध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलत होतं, कर्मणीमध्ये कर्मानुसार क्रियापद बदलत होतं, भावे प्रयोगामध्ये मात्र दोघांनुसारही क्रियापद बदलत नाही, ते आहे तसेच स्वतंत्र राहते. बदलून पाहू आपण. पोलिसांनी चोरास पकडलं, पोलिसाऐवजी आपण घेऊया आजीने चोरास पकडले, कर्ता बदललाय, पकडल्यामध्ये काही फरक आहे का? नाही. राधाने कृष्णाला बोलवले, इथं जर मी म्हटलं की आजीने कृष्णाला बोलवले, बोलवल्यामध्ये काही फरक आहे का? नाही. मावशीने कृष्णाला बोलवले, कंसाने कृष्णाला बोलवले, यामध्ये बोलवल्यामध्ये काही फरक पडला नाही. गवळ्याने गाईस बांधले, दादाने गाईस बांधले, मुलांनी गाईस बांधले, म्हणजे कर्ता आपण बदलतोय पण क्रियापदामध्ये कोणताही बदल होत नाही. कर्म बदलू. पोलिसाने या ठिकाणी बैलास पकडले, पोलिसांनी या ठिकाणी दादाला पकडले, पकडल्यामध्ये फरक होत नाही. राधाने पार्वतीला बोलवले, राधाने गवळ्याला बोलवले, काही फरक पडतोय का? नाही. गवळ्याने बैलाला बांधले, नाही. म्हणजेच वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नसून हे क्रियापद आहे तसंच कसं राहतं? स्वतंत्र राहतं. स्वतंत्र त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचा आहे? भावे प्रयोग. कोणता प्रयोग? भावे प्रयोग. वाक्यात कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नसून ते आहे तसे स्वतंत्र राहते, त्या प्रयोगाला भावे प्रयोग असे म्हणतात. आणि भावे प्रयोग ओळखण्याची खून पहा किती सोपी आहे. कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नव्हता, कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नव्हता, भावेमध्ये मात्र कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो. पहा, पोलिसांनी नी प्रत्यय आहे तृतीयेचा, पहा नी प्रत्यय आहे, ने प्रत्यय आहे, हे तृतीयेचे प्रत्यय आहे. आणि कर्माला चतुर्थी किंवा द्वितीयेचे प्रत्यय आहे. चोरास, कृष्णाला, गाईस, या ठिकाणी पहा वाक्यामध्ये कर्त्यालाही विभक्ती प्रत्यय आहे, कर्माला ही विभक्ती प्रत्यय आहे, आणि क्रियापद हे कसं असतं? स्वतंत्र असतं. आता ओळखण्याची अजून एक खून सांगतं पहा. क्रियापद हे शक्यतो यकारांत असते. क्रियापद कसं असतं? शक्यतो यकारांत असते. कसे असते? यकारांत. म्हणजे क्रियापदाच्या शेवटी यकारांत. जसं क आकारांत, क ख हे आकारांत झालं. पण पा, पकडले ए आलाय, बोलावले ए आलाय, बांधले ए आलाय. म्हणजे भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे शक्यतो यकारांत असतं. कसं ते पहा. अजून आपल्याला पाहता येईल. पहा, भावे प्रयोग ओळखण्याची खूण आहे. वाक्यात कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्ती प्रत्यय जोडलेले असतात तर क्रियापद हे कसं असतं? यकारांत असतं. कसं असतं? यकारांत असतं. उदाहरणार्थ पहा, उजाडले हे पहा इथंही आलंय, सांजवले, मावळले, गडगडते, मळमळते, हळहळते, बडवले, सुनावले. म्हणजे क्रियापद कसं असतं? यकारांत असतं. तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला भावे प्रयोग असे म्हणतात. आणि भावे प्रयोग ओळखण्याची खून देखील आपण पाहिली. मग हा जो काय भावे प्रयोग आहे, या भावे प्रयोगाचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक आहे सकर्मक भावे आणि दुसरा आहे आक्रमक भावे. आता सकर्मक भावे म्हणजे काय? तर भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर त्याला सकर्मक भावे म्हणतात आणि कर्म नसेल तर आक्रमक भावे म्हणतात. इथं भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असते. कर्म काय असते? कर्म असते. आणि इथे भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म नसते. कर्म काय असतं? कर्म नसते. आता मग ते कसं? आपण उदाहरण पाहूया. उदाहरण पाहून घ्या. सकर्मक भावे प्रयोग. भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाला कर्माची गरज भासते. म्हणजेच भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर त्याला म्हटलं जातं सकर्मक भावे प्रयोग. पहा, श्रीकृष्णाने सुदाम्याला बोलवले. बोलवणारा कोण आहे? श्रीकृष्ण. कोणाला बोलवतोय? सुदाम्याला. सुदाम्याला बोलवतोय, बरोबर आहे की नाही? त्यानंतर रामाने रावणास मारले. मग मारणारा कोण आहे? राम. कोणाला मारतोय? रावणाला. कोणाला मारतोय? रावणाला. कर्णाने इंद्राला बोलावले, कवच कुंडले दिली. एकलव्याने द्रोणाचार्याला अंगठा दिला. किंवा इथं सुदाम्याने श्रीकृष्णाला पोहे दिले. अशा पद्धतीचे जे काही वाक्य वगैरे आहे
ती वाक्य कशामध्ये येत असतात? सकर्मक भावेमध्ये येतात. जसं गवळ्याने गाईस बांधले, आजीने ताईला बोलावले, अशा अर्थानं. ओके, म्हणजे भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर त्याला काय म्हणायचं? सकर्मक भावे प्रयोग. आता दुसरं पहा, आकर्मक भावे प्रयोग. आकर्मक भावे प्रयोगाचा विचार करत असताना भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाला कर्माची गरज नसते. म्हणजे भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म नसेल तर त्याला काय म्हणायचं? आकर्मक कर्तरी प्रयोग. मुलांनी चांगले वागावे, मुलांनी चांगले वागावे. आता या ठिकाणी चांगले वागावे म्हणजे नेमकं कसं काही सांगितलेलं आहे का? नाही. आज सारखे गडगडते, मला आज मळमळते, मग वागावे, गडगडते, मळमळते, ही जी क्रियापदं आहेत, ही क्रियापदं मुलगा असला तरी गडगडते, मुलगी असली तरी गडगडते, एक असला तरी गडगडते, अनेक असले तरी गडगडते, याचा अर्थ असा की या ठिकाणी मग सकाळी गडगडत आहे, रात्री गडगडत आहे, का दुपारी गडगडत आहे, कुठं अशोक स्तंभावर गडगडत आहे, इकडे नाशिक रोडला गडगडत आहे, की अजून पुण्याला गडगडत आहे, काही सांगितलेलं नाही. मला आज मळमळते, परंतु नेमकं कशामुळे मळमळतंय, नेमकं काय झालं होतं, हे मात्र याच्यामध्ये सांगितलेलं नाही. आणि म्हणून भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर त्याला काय म्हणायचं आहे? आकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असेल तर सकर्मक भावे, आणि कर्म नसेल तर आकर्मक भावे. अशा पद्धतीने मित्र हो, तिसरा प्रकार आपण पाहिला, भावे प्रयोग वाक्यामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नसून ते आहे तसेच स्वतंत्र राहते, त्या प्रयोगाला भावे प्रयोग म्हणतात. भावे प्रयोग ओळखण्याची खूण, वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो. दुसरा आपण विचार केला, तो कोणता विचार केला? तो विचार आपण असा केला की भावे प्रयोगाचे दोन प्रकार, एक सकर्मक भावे, भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असेल तर सकर्मक भावे, आणि कर्म नसेल तर आकर्मक भावे. ओके, कर्तरीचे दोन प्रकार, कर्मणीचे पाच प्रकार, आणि भावेचे दोन प्रकार आपण अभ्यासले. चला तर आता आपण शेवटचा विचार करतोय, तो आहे मिश्र किंवा संकर प्रयोग. मराठी जे काही वाक्य आहेत त्या मराठी भाषेचा, मराठी वाक्यांचा जर विचार वगैरे केला तर हा एक नवीन प्रकार वगैरे आहे. कसं ते पहा. कधी कधी भाषेतील एकाच वाक्यामध्ये दोन दोन प्रयोगाच्या छटा किंवा दोन दोन प्रयोगाची लक्षणे दिसून येतात, त्या प्रयोगाला काय म्हणायचं आहे? मिश्र प्रयोग असे म्हणतात. कधी कधी भाषेतील एकाच वाक्यामध्ये दोन दोन प्रयोगाच्या छटा किंवा लक्षणे दिसून येतात, त्या प्रयोगाला मिश्र प्रयोग असे म्हणतात. मिश्र प्रयोगाचे तीन प्रकार पडतात. एक कर्मकर्तू संकर प्रयोग, दुसरा कर्मभाव संकर प्रयोग, तिसरा आहे कर्तृभाव संकर प्रयोग. आता परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल, काय विचारलं जाईल पहा. तू गोष्ट सांगितलीस, वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्तुकर्म संकर प्रयोग आहे, कर्मभाव संकर प्रयोग आहे, की कर्तुभाव संकर प्रयोग आहे, की यापैकी एकही नाही. हे वाक्य आहे कर्तुभाव संकर प्रयोगचे. मग कर्तुभाव संकरच का, कर्मभाव संकर का नको, कर्तुकर्म संकर का नको, याच्यासाठी आपल्याला एक एक भाग समजून घेणं गरजेचं आहे. आता हा भाग समजून घेत असताना एक लक्षात ठेवा मित्र, की मिश्र प्रयोग प्रथम पुरुषामध्ये प्रथम पुरुषी कधीच होत नाही, कधीच होत नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की मिश्र प्रयोग हा नेहमी द्वितीय पुरुषामध्ये आणि तृतीय पुरुषामध्येच होत असतो. चला तर आता आपण एक एक भाग समजून घेणार आहोत. मिश्र म्हणजे लक्षात आलं, कधी कधी भाषेतील एकाच वाक्यामध्ये दोन दोन प्रयोगाच्या छटा किंवा लक्षणं दिसून येतात, त्या प्रयोगाला मिश्र प्रयोग असे म्हणतात. चला तर पहिला भाग आपण समजून घेऊया, कर्तुकर्म संकर प्रयोग. कधी कधी भाषेतील एकाच वाक्यामध्ये कर्तरी व कर्मणी दोन्हीही प्रयोगाच्या छटा किंवा लक्षणं दिसून येतात, आणि क्रियापद हे कर्त्यानुसारही बदलतं आणि कर्मानुसारही बदलतं, त्या प्रयोगाला कर्तुकर्म संकर प्रयोग असे म्हणतात. पाहून घ्या. तू मला पुस्तक दिलेस, या ठिकाणी कर्म कोणतं आहे? पुस्तक. बरोबर की? देणारा कोण आहे? तू. आता द्वितीय पुरुषी आहे, आणि तू मला पुस्तके दिलीस. इथं काय बदललंय? पुस्तक एक वचन आहे, पुस्तके अनेक वचन आहे. कर्माचं काय बदललं? वचन बदललं. पुस्तक एक वचन आणि पुस्तके काय आहे? अनेक वचन. दुसरं पहा, तू मला ग्रंथ दिलास. इथं पुस्तक आहे, इथं मात्र काय आहे? ग्रंथ आहे. म्हणजे काय बदललं? ते पुस्तक, तो ग्रंथ. कर्माचं काय बदललं? लिंग बदललं. इथं वचनानुसार क्रियापद बदललेलं आहे, इथं लिंगानुसार बदललेलं आहे. ओळखण्याची खूण आहे,
अशा प्रयोगाची रचना कर्ता द्वितीय पुरुषी असतानाच होते। अशा प्रयोगाची रचना काय होते? कर्ता द्वितीय पुरुषी असतानाच होते। द्वितीय पुरुष म्हणजे तू आणि तुम्ही। द्वितीय पुरुष काय आहे? तू आणि तुम्ही। जर कर्ता असेल तरच कर्तुकर्म संकर प्रयोग होतो, अन्यथा होत नाही। लक्षात ठेवा, कर्ता हा नेहमी कसा असतो? तू आणि तुम्ही। द्वितीय पुरुषी असतो। कोण असतो? कर्ता। आलं लक्षात? त्यानंतर मित्र हो दुसरा प्रयोग आहे, तो दुसरा प्रयोग आहे, त्याचं नाव आहे कर्तुकर्म संकर प्रयोग। कर्तुकर्म संकर प्रयोग, कधी कधी भाषेतील एकाच वाक्यामध्ये कर्तरी व कर्मणी दोन्हीही प्रयोगाच्या छटा। परत एकदा पहा, कधी कधी भाषेतील एकाच वाक्यामध्ये काय? कर्तरी व कर्मणी दोन्हीही प्रयोगाच्या छटा किंवा दोन्हीही प्रयोगाची लक्षणे दिसून येतात। क्रियापद फक्त कर्मानुसारच बदलते। कशानुसार बदलते? क्रियापद फक्त कर्मानुसारच बदलते। कर्तुकर्म संकर प्रयोग आपल्याला पाहिजे, कर्तुकर्म संकर प्रयोग। दुसरा प्रकार आहे कर्मभाव संकर प्रयोग। काय आहे? कर्मभाव संकर प्रयोग। कधी कधी भाषेतील एकाच वाक्यामध्ये कर्मणी व भावे दोन्ही प्रयोगाच्या छटा दिसून येतात। क्रियापद फक्त कर्मानुसारच बदलते, त्या प्रयोगाला कर्मभाव संकर प्रयोग असे म्हणतात। पहा, वडिलांनी मुलाला शाळेत घातला। घातला हे क्रियापदे, घालणारे कोण आहे? वडील। कोणाला शाळेत घालता हो? मुलाला। आणि वडिलांनी मुलीला शाळेत घातली। मुलगा असेल तर घातला आणि मुलगी असेल तर घातली। कशानुसार बदललंय? कर्मानुसार बदललंय। कर्माचं लिंग बदललंय। मुलगा पुल्लिंगी आहे, मुलगी काय आहे? स्त्रीलिंगी आहे। आणि वडिलांनी मुलांना शाळेत घातले। इथं लिंग बदललं दोघांमध्ये, इथं काय बदललं? वचन बदललं। मुलगा एक वचन आहे आणि मुलांना अनेक वचन आहे। गोविंदराव तिला माहेरी पाठवलं। गोविंदरावांनी तिला माहेरी पाठवलं आणि बाबांनी मुलांना परदेशी पाठवला। गोविंदरावांनी तिला माहेरी पाठवली आणि बंडूला माहेरी बंडूला मुंबईला पाठवले। अशा अर्थानं बाबांनी मुलाला परदेशी पाठवला आणि बाबांनी मुलीला परदेशी पाठवली। म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं, वाक्यामध्ये कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार काय होतं? क्रियापद बदलतंय। ओके, आता तिसरा काय आहे? कर्तुकर्म संकर प्रयोग। कधी कधी भाषेतील एकाच वाक्यामध्ये कर्तरी व भावे दोन्ही प्रयोगाच्या छटा किंवा लक्षणे दिसून येतात। क्रियापद फक्त कशानुसार बदलतं? कर्त्यानुसारच बदलतं। तू घरी जायचे होतेस, तिने घरी जायचे होते, या ठिकाणी पहा तुझं काय झालं? तुम्ही झालं। इथं करता तू आहे, इथं मात्र काय आहे? तिने घरी जायचे होतेस, तुम्ही घरी जायचे होते। इथं पुरुष बदलला, इथं कर्त्याचं काय बदललं? वचन बदललं। करता एक वचने आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये करता कसं आहे? अनेक वचने आहे। तू गाईला घालवलेस, तू मला वाचवलेस, तू त्याला पकडलेस, तू बैलाला बांधलेस। म्हणून मित्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तू आणि तुम्ही असा करता असेल तर 100% तो कशामध्ये जाणार आहे? मिश्र प्रयोगामध्ये जाणार आहे। मग आता तुमच्या लक्षात आलं की मिश्र प्रयोगाचे तीन प्रकार आहे, कर्तुकर्म संकर प्रयोग, कर्मभाव संकर प्रयोग आणि कर्तुभाव संकर प्रयोग। कर्तुकर्ममध्ये कर्ता हा द्वितीय पुरुषी असतो, कर्मभावमध्ये कर्ता हा तृतीय पुरुषी असतो, तर कर्तुभावमध्ये कर्ता हा नेहमी द्वितीय पुरुषीच असतो। कर्तुकर्म संकर प्रयोग, कर्मभाव संकर प्रयोग, कर्तुभाव संकर प्रयोग। पहिल्यामध्ये आपण पाहिलं, कर्त्यानुसारही क्रियापद बदलतं, कर्मानुसारही क्रियापद बदलतं। दुसऱ्या प्रयोगामध्ये कर्मभावमध्ये पाहिलं, फक्त कर्मानुसारच क्रियापद बदलतं। आणि तिसऱ्या कर्तुभावमध्ये पाहिलं की फक्त कर्त्यानुसारच क्रियापद बदलतं। आणि म्हणून कधी कधी भाषेतील एकाच वाक्यामध्ये दोन दोन प्रयोगाच्या छटा किंवा लक्षणे दिसून येतात, त्या प्रयोगाला मिश्र प्रयोग असे म्हणतात। अशा पद्धतीने मित्र हो या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय पाहिले की भावे प्रयोग म्हणजे काय? भावे प्रयोगाचे मुख्य दोन प्रकार, एक सकर्मक भावे आणि दुसरा आकर्मक भावे। तिसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहिले मिश्र प्रयोग। मिश्र प्रयोगाचे किती प्रकार पाहिले आपण? तीन प्रकार अभ्यासलेले आहेत। अशा पद्धतीने मित्र तुमच्या आता लक्षात येईल की आपण पहिल्यांदा पाहिलं कर्तरी प्रयोग। कर्तरी प्रयोगाचे मुख्य दोन प्रकार आपण अभ्यासले, दोन प्रकारामध्ये एक सकर्मक कर्तरी आणि दुसरा आपण पाहिला आकर्मक कर्तरी। त्यानंतर आपण पाहिलं कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोगाचे किती प्रकार पाहिले? पाच प्रकार पाहिले। त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? भावे प्रयोग। भावे
भावे प्रयोगामध्ये किती प्रकार आपण अभ्यासले? दोन प्रकार अभ्यासले. किती प्रकार अभ्यासले? दोन. त्यानंतर आपण तिसरा पाहिला मिश्र प्रयोग. मिश्र प्रयोगाचे किती प्रकार पाहिले? तीन प्रयोग. मग एकूण 5, 2, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि प्रयोगाची दोन व्याख्या पाहिले 17 आणि 18. तुम्हाला 18 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. प्रयोगाचे मुख्य चार प्रकार आणि त्याच्यानंतर किती पाहिले आपण? 12. मुख्य तसे तीनच आहे, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि चौथा आपण मराठीचा पगडा पडलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मिश्र प्रयोग आपण अभ्यासलेला आहे. तुम्हाला प्रयोगाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता अथवा मित्र हो या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षात फोनवर देखील विचारू शकता. या ठिकाणी माझा फोन नंबर आहे 86 00 63 34 94. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद मित्र हो.